केंद्र सरकार के स्वच्छता अभियान के अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग नंबर 44 में शौचालय के दुरुस्तीकरण के लिए केंद्र सरकार की विकास निधि से भूमि पूजन किया गया है। प्रभाग के नगर सेवक गणेश भाने और अन्य कार्यकर्ताओं द्वारा श्रीफल तोड़कर भूमि पूजन सम्पन्न हुआ। प्रभाग नंबर 44 के सूचक नाका स्थित महात्मा फुले नगर तथा नेतेवली स्थित आनंद नगर ऐसे दो जगहों पर शौचालय के दुरुस्तीकरण के लिए भूमि पूजन किया गया है। भाजपा नगर सेवक गणेश भाने के प्रयासों से केंद्र सरकार की निधि से इन शौचालय की दुर्वस्था अब दूर होगी, जिस वजह से स्थानिक नागरिकों ने गणेश भाने का आभार माना। भाने जी साहेब हे नगर सेवक आमच्या वार्डचे एकदम लोकप्रिय नगर सेवक आहेत। त्यांच्याकडे आम्ही सतत्याने मागणी करत असताना त्या टायमाला राजेंद्र पाटील यांच्या त्या टायमाला हे शौचालय बांधले होते, त्याची पूर्ण दुरावस्था झाली होती। आता सध्या त्या शौचालयामध्ये बसण्यासारखी लोकांना इतकी दुर्गम सुटतो, त्याची आम्ही वारंवार मागणी केल्याप्रमाणे आमचे भाणेजींनी ते काम त्या हाती घेऊन त्याचं आज उपरिंगचा समारंभ उद्घाटन झालेला आहे। त्याच्यामुळे मी भाणे साहेबांचा पूर्ण आभारी आहे। आणि इस मौके पर भाजपा के कल्याण जिला सचिव पांडुरंग भोसले, वार्ड अध्यक्ष नंदू तोरणे, अनुसूचित जाति जमाती मोर्चा के उपाध्यक्ष दादा साहब ठोकले, माया जगदने, मिलिंद डोंगरे, अशोक सोनवने, ज्ञानेश्वर उड़े आदि भाजपा कार्यकर्ता पदाधिकारी सहित स्थानिक नागरिक भूमि पूजन कार्यक्रम में उपस्थित रहे। जी वार्ता के लिए आकिब शेख की रिपोर्ट। आज संपूर्ण देशामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जी स्वच्छ भारत अभियान स्वच्छतेला प्राधान्य देत आहेत। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा, म्हणजे संपूर्ण देशामध्ये एक स्वच्छतेचं वातावरण तयार झालं पाहिजे, स्वच्छता राहिली पाहिजे, नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे। तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष राज्यमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच वार्डाचे नगरसेवक गणेशजी भाणे सर्वजणच प्रयत्नशील आहेत की प्रभाग आपला कसा स्वच्छ राहील, जिल्हा कसा स्वच्छ राहील, म्हणजे अनेक ठिकाणी स्वच्छता कशी राबविली जाईल त्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत। आणि त्याचाच एक भाग म्हणून हा या वार्डामधील जे सर्व नादुरुस्त शौचालय होते ते सर्व शौचालय दुरुस्त करण्यासाठी साहेबांनी सदोदित अधिकाऱ्यांशी भेटून, कमिशनर साहेबांनासुद्धा भेटून सर्व समस्या त्यांच्या कानावरती घातल्या। कोणत्या प्रकारे जर का समजा आपण ही दुरुस्ती केली नाही तर जीवितहानी होऊ शकेल अशा अनेक अडचणी त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तीन टाईम हा सर्वे केला। नागरिकांना आम्ही आश्वासन दिलं होतं की जरा थांबा, तुम्ही शौचालय दुरुस्तीचं काम होईल। तर खरोखर आज हा आनंदाचा दिवस आहे या वार्डामधला की शौचालय दुरुस्तीच्या कामाचं आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे। प्रभागात आणखी काय महत्त्वाचे काम आहेत जे तुम्ही त्यांना पहिले प्राधान्य देण्यात येईल? हो, स्वच्छ हे बघा, पाणी, लाईट, शौचालय, स्वच्छता याला प्राधान्य दिलंच पाहिजे। तर या सर्व गोष्टीला प्राधान्य देत असताना ह्या सुद्धा गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे, कारण का शेवटी शौचालय नसेल तर हा सर्व वर्ग जाईल कुठे। म्हणून सर्वात प्रथम शौचालय दुरुस्तीचं काम, नंतर ते पाण्याचं, रस्त्याचं सर्व होतच राहतील।